हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 6वा. अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. 30वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 30. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणत आहेत, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. भाषांतर, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या आधी जो वाचला आपण 29वा श्लोक, त्यामध्ये म्हटले होते की वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो, म्हणजे तो जाणतो की सगळे जे जीव आहेत त्यांनी जे धारण केलेलं शरीर आहे त्या हृदयात मी परमात्मा रूपात राहतो आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा तो माझ्यामध्ये पाहतो, म्हणजेच तो जाणतो की हे सगळे प्राणी मात्र आहेत ते भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांवर ते सगळे अवलंबून आहेत. निस्संदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला म्हणजे भगवंतांना सर्वत्र पाहते. तर असा हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आता पुढे भगवंत 30व्या श्लोकात म्हणत आहेत. शब्द बघूया, यो माम पश्यति सर्वत्र. तर जो योगी मला सर्वत्र पाहतो म्हणजे तो काय करतो आहे, प्रत्येक वस्तूमध्ये तो भगवंतांना पाहतो आहे. यो माम पश्यति सर्वत्र. नंतर आहे सर्वं च मयी पश्यती, म्हणजे सर्व काही माझ्यामध्ये पाहतो आहे, म्हणजे प्रत्येक वस्तू तो भगवंतांमध्ये पाहतो आहे. म्हणजेच काय, तो प्रत्येक वस्तू बघताना जाणतो की ही वस्तू म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, तो जाणतो सगळीकडे भगवंत आहेत. तर वैष्णव आचार्य आहेत ते समजवतात की हा जो योगी आहे तो जाणतो की या जीवनात आपण हे सगळे जीवन जगत आहोत, आपल्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितींना आपण सामोरं जात असतो, तर ही सगळी प्रत्येक परिस्थिती सुद्धा भगवंतांकडूनच योजली असते. तर असा ह्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचा विश्वास काय आहे की सगळं काही भगवंतांकडूनच होतं आहे, सगळीकडे भगवंत आहेत. आणि पुढे दुसरी ओळ जी आहे त्याच्यात भगवंत म्हणतात, तस्या अहम न प्रणश्यामी, म्हणजे त्याला मी कधी दुरावत नाही, अंतर देत नाही, म्हणजे अदृश्य होत नाही, म्हणजेच काय, भगवंत त्याच्या दृष्टीपासून कधी दूर होत नाही. तर ह्यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की एखादा छोटा मुलगा आहे, त्याला जर एकटं एकटं रस्ता ओलांडायचं असेल तर त्याला भीती वाटते, पण जर माता पित्यांनी त्यांना उचलून घेतलंय किंवा हात पकडलाय, म्हणजेच तो काय आहे, आता माता पित्यांच्या आश्रयात आहे, तेव्हा मग तो मुलगा आहे तो न घाबरता रस्ता ओलांडतो. अशा प्रकारे भगवंत काय आहेत म्हणत आहेत दुसऱ्या ओळीत, तस्य अहम न प्रणश्यामी. प्रणश्यामी म्हणजे मी दुरावतो, अंतरतो, असं कधीच होत नाही. आणि पुढे म्हटलंय स च, स म्हणजे तो, च सुद्धा, मे न प्रणश्यती तर तोही मला कधी दुरावत नाही. तर म्हणजे काय आहे, भगवंत त्याचे रक्षण करणारच हे निश्चित. तर रक्षण करणारे कोण असतात, जरा तुम्ही जर टीव्हीवर आपण जेव्हा बघा पंतप्रधान बोलत असतात, भाषण देत आहेत, तर त्यांच्या मागे उभे असलेले कधी सेक्युरिटी गार्ड्स पाहिले असतील तर ते असे सेक्युरिटी गार्ड्स एकदम सतर्क असतात, त्यांची पूर्ण नजर या पंतप्रधानांवर असते की त्यांच्यावर कोणी काही हल्ला तर करणार नाही ना, ते सुरक्षित आहेत ना पूर्णपणे,
तर एक सुरक्षा रक्षक असतो तो पूर्ण वेळ पंतप्रधानांवर लक्ष ठेवून असतो आणि बाकी असतात प्रत्येकाला दिशा दिल्या असतात की तू या दिशेला बघायचं त्या दिशेला बघायचं आणि ओव्हरऑल पण तुम्ही लक्ष देत राहायचं. तर अशा प्रकारे काय आहे त्यांची नजर कशी असते कॉन्सन्ट्रेटेड असते केंद्रित झालेली असते. तसेच हे भक्त तसेच भगवंत इथे काय म्हणतात की तोही मला दुरावत नाही म्हणजेच मी त्या योग्याला कधी दृष्टीआड करत नाही. तर असे भगवंत आहेत ते सर्वत्र लक्ष ठेवून असतात. का बरं? कारण सर्वत्र भगवंत असतात. आणि जसं वैष्णवाचार्य यासाठी उदाहरण देतात की अजामिळाची कथा आपण वाचतो 6व्या स्कंधामध्ये भागवतमच्या, तेव्हा जेव्हा मरणासन्न अवस्थेत अजामिळाने जेव्हा बघितलं की समोर भयंकर असे अक्राळ विक्राळ 3 यमदूत आलेले आहेत, त्यावेळी त्यांनी नारायण म्हणून पुकारलं. आपल्या मुलाला तो हाक मारत होता पण लगेचच काय आहे भगवंतांचे जे 4 विष्णुदूत आहेत लगेच त्या अजामिलाच्या रक्षणासाठी आले. तर असे भगवंत आहेत त्यांचं लक्ष सर्वत्र असतं. तर गीताभूषण टीका आहे ती आपण वाचूया. श्रील बलदेव विद्याभूषण यामध्ये म्हणतायत की 29व्या म्हणजे आधीच्या श्लोकात वर्णन केलेला जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे ना त्याला कशा प्रकारचं फळ प्राप्त होतं हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 30व्या श्लोकात वर्णन करून सांगत आहेत. तर असा हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपण आधीच्या श्लोकांमध्येही वाचलं, 27व्या श्लोकात वाचलं. काय भाषांतर वाचते 27 की ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याचं मन आता काय माझ्यावर स्थिर झालंय, त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. रजोगुणाच्या पलीकडे तो गेलेला असतो, ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा त्याला साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो. असा हा जो आत्मसाक्षात्कारी योगी आहे त्याच्याबद्दल 28व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांतून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. तर असा हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याला कशा प्रकारचं फळ प्राप्त होतं हे भगवंत या 30व्या श्लोकात अर्जुनाला सांगतायत. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत, मी म्हणजे परमात्मा अशा योगीसाठी कधीही अदृश्य राहत नाही, न प्रणश्यामी, हा दुसऱ्या ओळीतला शब्द आहे, आणि तो योगी सुद्धा माझ्यासाठी कधी अदृश्य होत नाही, सच मे न प्रणश्यती. आम्ही दोघे म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण आणि तो आत्मसाक्षात्कारी योगी सदा सर्व काळ एकमेकांना पाहू शकतो. तर अशा अवस्थे अशी अवस्था ह्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची आलेली आहे. तर एक वैष्णवाचार्य समजत होते प्रवचनात की एकदा श्रील प्रभुपादांनी आपल्या दीक्षा म्हणजे आपल्या शिष्यांना दीक्षा देतानाचा एक समारंभ होता, त्यामध्ये एक शिष्य होता त्याला दीक्षा देताना म्हटलं की आता तुला स्वतःला अशा प्रकारे योग्य बनवायचं आहे की तू भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघू शकशील. तर प्रभुपाद प्रवचनात समजवतात की केवळ मनाच्या शांतीसाठी आपल्याला कृष्ण भक्ती करायची नाहीये, कारण अशी अपेक्षा काय आहे हे जे मोक्षाची अपेक्षा असणारा व्यक्ती असतो तो करतो. तर मोक्षाची अपेक्षा कोण करतो हे ज्ञानी व्यक्ती आहेत ते करतात. त्यांचे विचार काय असतं, रे हे जगत आहे त्याच्यामध्ये खूप सारी दुःख आहेत, मला दुःख नकोय, मला या दुःखांपासून मुक्ती हवी आहे, या दुःखांपासून मला सुटका हवी आहे आणि मला शांती हवी आहे. तर प्रभुपाद म्हणतात ह्या मनाच्या शांतीसाठी आपल्याला कृष्ण भक्ती करायची नाहीये. तर यासाठी प्रभुपाद उदाहरण देतात प्रवचनात की जशी यशोदा माता आहे ती सतत भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित कार्यात गढलेली असायची,
तर बाळकृष्ण जो आहे तो कधी घरात असेल किंवा नसेल, यशोदा मैया काय करायची, सतत बाळाचं, आपल्या कृष्ण बाळकृष्णाचं चिंतन स्मरण करत असायची, आपल्या बाळाच्या नेहमी ती काळजीत असायची. का बरं? कारण यशोदा मैया आहे ती या बाळकृष्णावर प्रेम करायची, आणि म्हणून ती प्रत्येक कार्य बाळकृष्णाच्या संबंधित करायची. तसंच प्रभुपाद समजवतात की कृष्ण भक्त जो आहे त्याने भगवान श्रीकृष्णांची भक्ती मोठ्या प्रेमाने करायला हवी. का? कारण आपण कोण आहोत? भगवान श्रीकृष्णांचे नित्य दास आहोत, आणि म्हणून आपण मोठ्या प्रेमाने उत्साहाने भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला हवी. ज्यामुळे काय होईल, एक दिवस असा येईल की आपण भगवान श्रीकृष्णांना साक्षात पाहू शकू. प्रत्येक वस्तू आपण भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात बघू शकू. तर यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं जातं की जसं एखाद्या व्यक्तीला मोतीबिंदू झालेला आहे तर त्याला सगळं धूसर दिसतं, अस्पष्ट दिसत असतं. तर हा मोतीबिंदू काय होतो, डोळ्यात होतो, हा म्हणून असं धूसर दिसत असतं. तर सूर्यप्रकाश आहे, सर्वत्र पसरला आहे, दिवसाची वेळ आहे, तरी तो व्यक्ती आहे तो पाहू शकत नाहीये, आणि म्हणून काय, तो हे सूर्यप्रकाश वगैरे त्याला त्याची जाणीवच होत नाही. पण जेव्हा त्याच्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया होते आणि काय आहे त्याचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे, तेव्हा तो व्यक्ती आता डोळे त्याचे बरे झालेत तर सर्वत्र सूर्यप्रकाश जो पसरला आहे हे पण बघू शकतो, आणि त्या सूर्यप्रकाशात असलेल्या सर्व वस्तू आहेत त्याही तो बघू शकतो. तसंच जेव्हा एखादी व्यक्ती जाणते काय की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे, मी आत्मा आहे, मला भगवत प्रेम प्राप्त करायचं आहे, मला भगवत धामात जायचं आहे, हा तेच माझं खरं घर आहे, भगवंतांपासून विमुख होऊन दूर होऊन मी या भौतिक जगतात भरकटत होतो, पण मला आता माझ्या घराचा पत्ता समजला आहे, आता मला या भौतिक जगतात इंद्रिय तृप्ती करत अडकून पडायचं नाहीये. तर हे सगळं ज्ञान जेव्हा एखाद्या व्यक्ती भक्तांच्या संघात येऊन प्राप्त करतो तेव्हा तो व्यक्ती काय दृढतेने भक्ती करायला लागतो. अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून तो वैदिक शास्त्राचं नियमितपणे भक्तसंघामध्ये श्रवणम करतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये जोडला जातो, आणि तो काय जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत हे प्रत्येक वस्तूचे निर्माते आहेत, पालनकर्ता आहेत, नियंत्रक आहेत, आणि मी त्यांचा एक छोटासा अंश आहे. तर तो व्यक्ती आपल्याकडे ज्या ज्या स्वतःच्याकडे वस्तू आहेत त्या प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या सेवेत लावतो. तर प्रत्येक त्याच्याकडे जी गोष्ट आहे तो बघतो, जी काही गोष्टी त्या सगळ्या तो कृष्णाच्या संबंधात बघतो. तर यासाठी प्रभुपाद एका प्रवचनात उदाहरण देतात की आई जशी आपल्या घरात कार्य करते आणि तिचं मूल आहे ते काय आहे, बाहेर खेळायला गेलंय किंवा शाळेत गेलं आहे, तरी काय आहे, आता लहान मुलांच्या 2-3 जोड चपला असतात, हा तर त्या बाळाचं सगळं ती झाडती आहे तर ती चपला आवडती आहे तर तिला बाळाची चप्पल पण दिसते. तर नुसती ती चप्पल बघून ती आई आहे ती विचार कोणाचा करते, बाळाचा करते. तसंच जेव्हा हा भक्त आहे तो भगवत प्रेम प्राप्त करतो, म्हणजे असं काय इतकी भक्ती करतो, इतका प्रगत होतो की भगवत प्रेम प्राप्त करतो की मग असा भक्त कोणतीही वस्तू बघतो तेव्हा त्याला जाणणं होतं काय की ही वस्तू माझ्या भगवंतांची आहे, आणि अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्टीकडे बघताना त्याला भगवंतांचं स्मरण होत असतं. तर आज आपण इथेच विराम देऊया. आपण उद्याच्या भागात तात्पर्य वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.